माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रावर 36,445 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी 17 परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर बैठक पथक तैनात करण्यात आलं आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत 12वीची परीक्षा चालणार असून जिल्ह्यातील 260 कनिष्ठ महाविद्यालयातील 36,445 विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी विभाग स्तरावर नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. 24 तास हेल्पलाईनची सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. यंदा प्रथमच विभागीय मंडळ स्तरावरून केंद्र संचालक परिरक्षक यांना परीक्षेच्या काळात दररोजचा अहवाल ऑनलाईन ऍपद्वारे भरावा लागणार असून हा अहवाल राज्य मंडळ कार्यालयाला सायंकाळी पाठवावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वस्तुस्थितीची माहिती मिळणार आहे. यामध्ये भरारी पथकं, बैठे पथकं, प्रश्नपत्रिका, सहाय्यक परीक्षक, सत्रनिहाय विद्यार्थी, उपस्थिती, अनुपस्थिती, केंद्रावरील गैरमार्ग प्रकरणं आदींची माहिती दररोज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होणार असून सर्वच यंत्रणांनी परीक्षा काळात सहकार्य करावं असं आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक संजय यादगिरे यांनी केलं आहे. आज इंग्लिशचा पेपर आहे, इंग्रजीचा, आणि थोडा अवघड पेपर आहे, पण तेवढं काय वाटत नाही. चांगला अभ्यास केलेला आहे पूर्ण, आणि अभ्यास चांगला सोडवणार आहोत. पेपर वर्षभर चांगला अभ्यास केलेला आहे. वर्षभर खूप मेहनत केली होती याच्यासाठी की आज आमचा पेपर पहिला दिवस आहे, तर कुणी घाबरू नका, कारण हा पेपर असं सहज जाणार आहे. 3 तास पेपर आहे आणि कुणी घाबरायचं नाही, कारण हा पेपर खूप सोपा जाणार आहे असं समजून पेपर द्या. तू वर्षभर तयारी कशी केली? काय नाही, फक्त 2-3 तास अगर रोज अभ्यास केला सहज तर होऊन जाते. तेवढा वेळ जर दिला तर अभ्यासला तर सहज असं पूर्ण वर्षभर तर अभ्यास बरोबर होऊन जाते.